सिंधुदुर्ग विभागामध्ये एस टीच्या वतीनं आलेल्या भाविकांची सोय करण्यासाठी 18 सप्टेंबरपासून 23 सप्टेंबरपर्यंत आपण या विभागातून प्रत्येका घरातून 7 गाड्या TRSच्या बुक केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त त्या गाड्या फुल झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी परतीच्या ज्यादा गाड्यांचीही आपण व्यवस्था केलेली आहे. आणि विशेषतः म्हणजे आज 18-9 बुकिंग चालू आहे आणि चांगला प्रतिसादही मिळत आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कणकोली बस स्टेशनला आता सॅमीच्या गाड्यापर्यंत 3 गाड्यांचं बुकिंग तिथं झालेलं आहे. अशा आपल्या विभागातली चांगली परिस्थिती आहे. त्याचबरोबर 11 तारखेला आणि 12 तारखेला येणारा ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आपण ग्रामीण भागातील भाविकांसाठीसुद्धा सोय केलेली आहे. आणि आपला चतुर्थीनंतरचा जो 4-5 दिवसांचा कालावधी असतो इथं ग्रामीण वाहतूक वाढलेली असते तर त्या भाविकांचीसुद्धा सोय करावी म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये ज्यादा गाड्या प्रत्येक आगारातून सोडणार आहोत. आणि विशेषतः एस टीच्या नेहमीप्रमाणेच आपण परतीच्या वाहतुकीसाठी ग्रुप बुकिंगची खास सोय ठेवलेली आहे. ज्या गावामध्ये ग्रामस्थांना त्यांच्या गावातून गाडी ग्रुप बुकिंगला पाहिजे असेल त्यांनासुद्धा आपण देणार आहोत. आणि यावर्षी आम्ही एक विशेष मोहीम अशी हाती घेतली की आपला काउंटरला येणारा ऑनलाईन बुकिंगसाठी येणारा कोणीही प्रवासी तिकिटाशिवाय जाणार नाही याची प्रिकॉशन घेतलेली आहे. सर्व समुद्र अधिकाऱ्यांच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि आपल्या विभागात आजपासून चांगल्या प्रकारचं बुकिंगही सुरू झालं आहे आणि त्याला भाविकसुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत.